शहर में क्रिकेट की तैयारियों को देखते हुए इंडिया और ऑस्ट्रेलिया की टीम नागपुर पहुंच चुकी है। इसी के मद्देनजर पुलिस बंदोबस्त भी तगड़े देखे जा रहे हैं। पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने इस दौरान फोर व्हीलर और टू व्हीलर गाड़ियों के भी कुछ नियम तय किए हैं, जिसे जानना हर पब्लिक के लिए जरूरी है ताकि दर्शकों को मैच के दौरान कोई परेशानी न हो। नागपुर शहर पुलिस दलान तरफे सर्व नियोजन बंदोबस्ताचे सर्व दृष्टिकोनातून सिक्युरिटी असतील, सेफ्टी असतील किंवा वाहतूक असतील त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलेली आहे। या विषयावर आम्ही स्वतः जामठा स्टेडियम आणि त्या परिसरात काही दिवसापूर्वी भेट दिली होते। आज परत विस्तृत चर्चा सर्व स्टेक होल्डर्स VC असतील किंवा जे संबंधित हॉटेल्स असतील, एअरपोर्टचे संबंधित स्टेक होल्डर्स असतील, सगळ्यांसोबत झालेली आहे आणि सर्वांचे नियोजन सुरू आहे, योग्य बंदोबस्त लावण्यात येत आहे। एकच काही विषय वाहतुकीची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे की ट्रॅफिक कंजेशन होत असते। यावेळी एक ही समस्या आलेली आहे की बारिश असल्यामुळे जे पार्किंगचे ठिकाण आम्ही VCA-नी जे निश्चित केली होती तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात स्लश आणि मड असल्यामुळे वाहतूक पार्किंग स्पेसेस आम्हाला रिकन्सिडर आणि परत आढावा घेऊन नवीन वाहतूक पार्किंग स्पेसेसची सिलेक्शन मोहीम सुरू आहे। ही असताना आम्ही ॲडवायझरीज इशू आमचे सोशल मीडिया आणि प्रेसचे मार्फतीने लोकांना करणार आहे। थोडक्यात त्याचे ॲडवायझरीजमध्ये लोकांनी फोर व्हीलर्स जे वापरत आहे त्यांनी शक्यतो ड्रायव्हर्सचे वापर करावी, जेणेकरून वाहतूक पार्किंग योग्य ठिकाणी असू शकते। नंबर टू, मेट्रो स्पेशल मेट्रो सर्व्हिस सुरू करण्याची नियोजन VCA द्वारा करण्यात येत आहे आणि चिंचभवन पॉईंटपर्यंत मेट्रोची स्पेशल सर्व्हिसेस सुरू करण्यात येत आहे आणि तिथून स्टेडियमपर्यंत आणण्यासाठी स्टार बसेस आणि इतर प्रायव्हेट बसेसची पण व्यवस्था करण्यात येत आहे। त्याचबरोबर आम्ही ओला आणि उबेर यांच्याशी पण संपर्कात आहो की त्यांनी पण त्यांचे सर्व्हिसेस त्या भागात इंटेन्सिफाय करावी। म्हणजे सांगण्याची अर्थ असा आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टची लोकांनी जास्तीत जास्त वापर स्टेडियमला येताना जर केले तर विषय पार्किंगचे असल्यामुळे त्यांना स्टेडियमचे जवळ त्यांना उतरता येईल, अन्यथा काही काही पार्किंग ठिकाण एक एक डेढ डेढ किलोमीटर लांब पण असू शकते। ही गोष्टीची आम्हाला पोलीस विभाग आणि VCA मिळून आवश्यक उपाययोजना करत आहे। या विषयावर वेळोवेळी आमचे सोशल मीडिया हँडलवरून आणि प्रेसचे मार्फतीने लोकांना आम्ही अपडेट करू। आज उद्या बारिशचे पोझिशन बघून त्याबद्दल भौतिक काही बदल किंवा काही नवीन ॲडवायझरीज असू शकते। जे रिटर्निंग क्राऊड आहे ते रिटर्निंग क्राऊडला आम्ही यावेळी ग्रीन कॉरिडोरची नियोजन VCA स्टेडियमपासून रहाटे कॉलनीपर्यंत केलेले आहे। जे काही स्लिप रोड्स आहे, जे VIP रोडला जे हे एअरपोर्ट रोडला जॉईन होत आहे, त्यांना आम्ही डीप्रायोरिटाईज करणार आहे आणि जामठा स्टेडियमवरून रहाटे कॉलनीपर्यंत क्लिअर ग्रीन कॉरिडोर लोकांना राहील, जेणेकरून जामठा स्टेडियमचे क्राऊड व्हेकुलर क्राऊडला डीकंजेस्ट करण्यामध्ये सोपा राहील। लोकांना ॲडवायझरी आम्ही इशू करत आहे की ज्यांना इंटरनल मूवमेंटसाठी VIP रोड क्रॉस करायचे असतील तर त्यांनी रहाटे कॉलनीपर्यंतचे स्पॉट अवॉइड करून फॉर एक्झाम्पल व्हरायटी चौकवरून येऊन यूटर्न घेऊन त्यांना जाता येईल। अशा प्रकारचे ऑल्टरनेट रोड्सची वापर विशेष करून 10 वाजतापासून 11 वाजेपर्यंत करावा लागू शकतील, अशा प्रकारचे पण लोकांना सूचना राहील। ही याची विस्तृत ॲडवायझरीज आम्ही इशू करणार आहे। परंतु वाहतुकीचे नियोजन आणि पार्किंगचे आवश्यक नियोजन जे काही शक्य आहे ते आमचे आणि VCA-ची कोऑर्डिनेटेड एफर्ट सुरू आहे। लोकांना परंतु एक सक्त हिदायत राहील की कोणत्याही परिस्थितीत हायवेजवर जे नॉन डेजिग्नेटेड प्लेसेस आहे तिथे रस्त्यावर पार्किंग करून जाऊ नये, कारण त्याच्यामुळे वाहतुकीचे कंजेशन होऊ शकतील आणि त्यांना त्यांचे गाडी टो वगैरे होऊन कारवाई होऊ शकते। टू व्हीलर्सबद्दलचे लोकांसाठी एक विशेष ॲडवायझरी आम्ही इशू करत आहे। हेल्मेट्स मस्ट आहे, आम्ही ऑल रोड्स जे लीड करत आहे जामठा स्टेडियमपर्यंत तिथे आम्ही नाकाज लावत आहे। हेल्मेटचे शिवाय त्यांना एंट्री त्या रस्त्यावर होणार नाही आणि ट्रिपल सीट इज अ स्ट्रिक्ट नो नो, म्हणजे त्यांचे विरुद्ध कारवाई होऊ शकते। तसेच हेल्मेट्स घेऊन जाताना त्यांना हेल्मेट्सचे लॉक्स असते जे मोटरसायकलवर लावून त्यांना आतमध्ये जावा लागेल त्याची व्यवस्था त्यांना करावा लागेल, कारण हेल्मेट्स स्टेडियमचे आतमध्ये अलाउड नाही आहे। वाहतुकीचे विषयाचे व्यतिरिक्त सेफ्टी सिक्युरिटी फॉरेन टुरिस्ट असतील किंवा महिला असतील किंवा इतर प्रेक्षक असतील
त्यांनी सर्वांनी उत्साहात मॅच बघावी यासाठी पोलीस दल आणि VCA पूर्णपणे सुसज्ज आहे, परंतु कोणी उद्रेक काही उद्रेक किंवा काही आपत्तिजनक कृत्य कोणाकडून झाला तर आम्ही CCTV कॅमेराच्या मार्फतीने आणि प्लेन क्लोज बंदोबस्ताच्या मार्फतीने अत्यंत कडक स्टँड्सचे आतमध्ये पण बंदोबस्त लावलेले आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पूर्ण नियोजन पूर्ण हे मॅचचे बंदोबस्त हे शांततेत पार पडेल. एकंदरीत शहराचे अंदाजन 500 पोलीस अधिकारी आणि 2000 पुरुष आणि महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी लावण्यात आलेली आहे आणि अंदाजन शहराचे जॉईंट CP, ॲडिशनल CPs आणि सर्व DCPs या बंदोबस्तचे मध्ये राहणार आहे.